नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता ग्रामपंचायतीचे सरपंच विजय शेवाळे यांचा वाढदिवस कीर्तन सोहळ्यासह विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. बुधवारी यशोदाबाई मुरलीधर शेवाळे यांची लाडू तुला करण्यात आली, तसंच भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता ग्रामपंचायतीचे सरपंच विजय शेवाळे यांच्या 51वा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. शेवाळे यांनी घरातून मिळालेल्या वारकरी संप्रदायाच्या संस्कारानुसार वाढदिवसानिमित्त त्रिदिनी कीर्तन सोहळा आयोजित केला. हरिभक्त परायण जंगले शास्त्री महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सोहळ्यात बुधवारी ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांचं कीर्तन झालं. यावेळी यशोदाबाई मुरलीधर शेवाळे यांची लाडू तुला करण्यात आली. यानंतर विजय शेवाळे मित्र परिवारातर्फे महाप्रसाद वाटप करण्यात आलं. कार्यक्रमास जंगले शास्त्री महाराज, आमदार शिवाजी कर्डिले, माधवराव लामखेडे, शिवाजी धाडगे, बबनराव डोंगरे, अमोल महाराज सातपुते, लक्ष्मण घवाणे, दिलीप महाराज सातपुते, श्याम पिंपळे, लक्ष्मण कराळे आदी उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतात शेवाळे यांच्या सामाजिक राजकीय क्षेत्रातील योगदानाचं कौतुक केलं. त्या गावचे माननीय सरपंच विजयराव शेवाळे पाटील यांचा हा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने हा आजचा अतिशय भव्य दिव्य अत्यंत सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आतापर्यंत आपण बरेच वाढदिवस पाहत असतो. आधुनिक काळामध्ये त्या वाढदिवसाठी काही लोकांनी विडंबना सुरू केला आहे. काही वेगवेगळे कार्यक्रम करत असतात, काही तमाशा करतात, काही आर्टिस्टा करतात आणि काही अजून काही करतात. मध्ये जास्त तोंड सांगण्यासारखे पण करतात. वाढदिवसाचं म्हटलं पण बरंच काही रंगीत काही खारे असतात, काही गोडे असतात कार्यक्रम असतात आणि मग त्यामुळे त्या कार्यक्रमाची जी रचना केली जाते. पण माझ्या ठिकाणी विजयराव शेवाळे पाटील यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम तर झाला पण कार्यक्रमाच्या बरोबर लोकांना उत्तम प्रकारच्या ज्ञानाची विचाराची शिदुरी द्यावी द्यायची आणि संतांचे विचार समाजासाठी पोहोचावे याकरता त्यांनी या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून सप्ताहाच्या माध्यमातून हा कार्यक्रम केला. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. या कार्यक्रमाचं इतरांनी पण मार्गदर्शन घेतलं पाहिजे की आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण पैसा खर्च करतोच आहोत, अन्नदान करतोच आहोत, तर त्या निमित्ताने लोक जमतील. आणि सध्याच्या काळामध्ये लोक जमवण्याचं सगळ्यात मोठं शस्त्र जे असेल तर ते कीर्तनकार असतो. तर मला तुम्हाला एकच विनंती करायची, तुमच्या सत्तेचा, पैशाचा, तुमच्या कार्यकर्त्यांचा जास्तीत जास्त परमार्थाकरता, सद्विचाराकरता त्याचा उपयोग झाला पाहिजे. त्याचा उपयोग झाला तरच हे सगळं टिकत असतं. सत्याच्या पायात सगळं जीवन उभं राहा. गाव सुधारण्याकरता माणसं रस्ते सुधारायचे, गाव सुधारायचे, भांडी सुधारायचे पाहत माणसं सुधारायची पाहतच नसतून सगळ्यांना भौतिक किती सुधारण्याची गोष्ट पडलेली असते. पण पहिले मला सरपंचांना सांगायचे, पहिले तुम्ही बना, आमचे कार्यकर्ते बना, असे कार्यकर्ते बनवा त्याचे सद्विचार लवकर देतील, समाजात सत्कार्य करतील. त्यावेळेला मात्र धार्मिक आध्यात्मिक महाराजाचा कीर्तनाचा कार्यक्रम देखवण्याचं काम होतं. त्याच्या पाठीमागचा एकच हेतू असतो का वाढदिवस साजरा करीत असताना कुठंतरी लोकांना ज्ञानदान मिळावं, तरुण मुलाला कुठंतरी आध्यात्मिक जे चांगल्या प्रकारचे त्याच्यामध्ये संस्कार लागावा धरावा या हेतूने आपण आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करतो. मी आता इथून पुढचे जेवढे वाढदिवस होणारे मुलं असतील मुली असतील त्यांना ह्या निमित्ताने एकच विनंती करतो, समाजामध्ये कुठल्या गोष्टीची गरज आहे, कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे ते वाढदिवसाचं औषध साचून खरं वास्तविक पाहता त्याच्यामध्ये केलं पाहिजे. आता आमचे महाराज आपल्या सगळ्यांचेच महाराज जर सांगायचं म्हणलं तर एवढं मोठं त्यांचं कार्य, एवढं मोठं काम आहे. आपण आपल्या स्वतःच्या घरातले जर एक मुलगा असला, मुलगी जरी असेल तर आपण त्यांना सांभाळू शकत नाही, चांगले संस्कार देऊ शकत नाही, चांगलं लक्ष देऊ शकत नाही. परंतु महाराजाच्या ज्या वेळेला आश्रमामध्ये आपण मुलाला घालतो त्यावेळेला आपण आपल्या स्वतःच्या मुलापेक्षा सुद्धा त्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी ज्ञानदानाचे एवढे मोठे चांगले संस्कार मिळवतात आणि त्या संस्काराच्या माध्यमातून आज महाराष्ट्रभर आले त्या ठिकाणी तुमचे तबला वाजन करा असेल, पेटी वाजन करा असेल किंवा असणारे कीर्तन करा असेल, हजाराच्या संख्येने निर्माण करण्याचं काम खरं वास्तविक पाहता महाराजांनी त्याच्यामध्ये केलं. आणि मग अशा कामाला जर आपण वाढदिवसाच्या निमित्ताने जे काय आपण चार पैसे खर्च करतो त्याच्याऐवजी जर इकडं आपण जर त्या ठिकाणी अशा आश्रमाला मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली, दान दिलं तर त्याचं निश्चितपणे त्या ठिकाणी चीज होतं. घरातील संस्कार, महत्त्वाचा भाग म्हणजे संस्कार,
आणि ते संस्कार जोपासण्याचं काम जे सर्व आपल्या बहुजन समाजातील मंडळी जे करते खरोखर हे सर्वांना हे प्रेरणादायी ठरतं आणि पुढच्या काळातही राहील. मी या ठिकाणी आमच्या लांबकडे परिवाराच्या वतीनं आमच्या निमळक जिल्हा परिषदेच्या गटाच्या वतीनं निश्चितप्रमाणे विजयराव शेवाळे या त्यांच्या भावी राजकीय कामामध्ये किंवा व्यापारामध्ये निश्चितप्रमाणे उत्तुंग भरण्याची धैर्यशिवाय राहणार नाही. आज या ठिकाणी विजयराव शेवाळे यांच्या 51व्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये विशेषतः गेल्या वर्षी पण त्यांनी 3 दिवस कीर्तनाचा कार्यक्रम आणि यावेळेला सुद्धा 3 दिवस कीर्तनाचा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे. जे भारतीय संस्कृतीच्या दृष्टीनं जे लोकांवर जे काही संस्कार व्हावेत हा कीर्तनामागचा उद्देश आहे. आणि या ठिकाणी नामवंत कीर्तनकार गेल्या वर्षी लोक महाराज इंदोरेकर महाराज आणि चालू वर्षी सानपताई वगैरे चांगले स्टँडर्ड ज्यांचं ज्ञान अतिशय उत्कृष्ट आहे अशा प्रकारचे कीर्तनकार त्यांचं या ठिकाणी ज्ञानदान ठेवण्यात आलं. आणि आत्ताच गेल्या 27 तारखेला त्यांनी लोकनियुक्त सरपंच म्हणून ग्रामपंचायत वडगाव गुप्ता याचा आदिभार स्वीकारलेला आहे. तर त्यांच्या या भावी कार्यास आम्ही सुयश. त्याचप्रमाणे त्यांनी आजच्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आईच्या 71वा वाढदिवस लाडू तुला करून साजरा केलेला आहे. आता वास्तविक पाहता आजकाल लोक आईवडिलांना विसरत चाललेले आहेत. तर आईवडिलांचा सन्मान होणं ही आजच्या काळात अतिशय महत्त्वाची गरज आहे. आपण कीर्तनामध्ये पाहतो प्रत्येक महाराज एक 10-15 मिनटं आईवडिलांच्या कार्याबद्दल देतात. त्याचं कारण की मुलांनी आईवडिलांना विसरू नये. तर या ठिकाणी विजयराव शेवाळेंचं जे काही कुटुंब आहे एक आदर्श कुटुंब आहे एकत्रित कुटुंब आहे आणि सर्वांना सन्मान देण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. शेवाळे यांचं अभिषेकचिंतन करण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. आज विजयराव शेवाळे यांच्या अभिषेकचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत. विजयराव शेवाळे लोकनियुक्त सरपंच म्हणून नुकतेच निवडून आलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आम्ही त्रिदिनी कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. आणि या कीर्तन महोत्सवामध्ये राधाताई सानप महाराज यांचं सुश्राव्य अतिशय सुंदर कीर्तन झालं. भरपूर गर्दी त्या ठिकाणी होती. त्याचप्रमाणे साठे महाराज यांचंही विनोदाचार्य साठे महाराज यांचंही उत्कृष्ट असं कीर्तन झालेलं आहे. आणि आज विजयराव शेवाळेंच्या वाढदिवसानिमित्तानं या ठिकाणी पठाडे महाराज यांचं कीर्तन आहे. शेवाळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं विजयराव शेवाळे मित्रमंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबवलेले आहेत. त्यामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे. त्याचप्रमाणे शेवाळे यांच्या मातोश्री यशोदाबाई मंदिर शेवाळे यांची लाडू तुला या ठिकाणी संपन्न झालेली आहे. उपस्थित असणाऱ्या सर्व भक्तगणांचं या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. प्रतिनिधी मयूर नवगिरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.